समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंका परिरम्यश महासनस्तम पदां भोज तेजस्फुर्दि प्रदेशम विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्त मूर्तिं भजे ज्ञान देवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तबाई नमो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अभेरू ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजाचा क्षीणतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामीराष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय
यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबार तुम्हाला आणि मला काहीतरी उपदेश करत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व माय बापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव किन निमित्तान आहे, काय कारणानं आहे तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी कमीत कमी तुम्ही मला 650 किलोमीटरवरून बोलवलंय. महाराज वैकुंठवासी कैलासवासी आमच्या वेणूबाई बबनराव कोळसे या आजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध आजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त तुम्हाला सर्व माय बाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खूप सुंदर नियोजन या कोळसे कुटुंबियांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे, जेवढं सुंदर मंडप आहे तेवढी सुंदर माईक सिस्टीम आहे, आणि जेवढी सुंदर माईक सिस्टीम आहे त्याच्याही पेक्षा 1000 पट सुंदर गुणीजन मंडळी, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा खूप चांगली महाराज. नाही तर मी रात्रभर प्रवास करून 9:30 आलेलो आहे बरं. काल मी बिदरला होतो महाराज, दुसरं कोणाचं असतं तर नक्की दांडी मारली असती बरं. पण चला, एवढ्या लांबून सुद्धा प्रवासातून येऊन सुद्धा माईक पाहिल्यानंतर गुणीजन पाहिल्यानंतर निश्चित माझा थकवा दूर झालाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची, खूप सुंदर चिंतन मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबारा तुम्हाला आणि मला उपदेश करत आहेत. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एक छोटीशी शंका तुम्हाला सर्व माय बापा समोर निर्माण करतोय. ज्या व्यक्तीला उपदेश करायचा तो व्यक्ती अधिकारी असावा लागतो. ज्या व्यक्तीला उपदेश करायचा, ज्या व्यक्तीला काही ज्ञान सांगायचं, ज्या व्यक्तीला काहीतरी दुसऱ्याला मोठेपणा सांगायचा आहे, तो व्यक्ती त्या योग्यतेचा असला पाहिजे, त्या अधिकाराचा असला पाहिजे. काही साधक विचारतील, काही मंडळी म्हणतील, महाराज तुकोबराय तुम्हाला आणि मला उपदेश करतात, तुकोबरायचा अधिकार काय आहे? तुकोबरायचा जर अधिकार पाहू गेलो तर तुकोबरायचे प्रमाण किती महाराज. अनुरेणू या तो कडा तुका आकाशा एवढा, तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार किती एका अभंगाच्या चरणामध्ये सांगतो, किती सुंदर आहे पहा. वेदाचा तो अर्थ शब्दावर जरी बोलायचं म्हणलं तरी 2 तास कधी निघून जातील काही कळणार नाही. किती तुकोबरायचा अधिकार होता एका उदाहरणाने तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. तुकोबरायचा अधिकार किती मोठा होता लक्ष देऊन ऐका. तुकोबराय दररोज भजनासाठी भामचंद्र डोंगरावर जायचे, घोरड्या डोंगरावर जायचे, भंडाऱ्या डोंगरावर जायचे. एक वेळचा प्रसंग, आई साहेबांनी मालकाला सांगितलं, मालक ओ मालक परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही, दररोज कीर्तनाला जात जा, दररोज भजनासाठी जात जा, दररोज चिंतनासाठी जात जा, तुमचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे, पण नेमकं मला सांगून जात जा की तुम्ही कोणत्या डोंगरावर चालले, कधी भामचंद्र डोंगरावर जाता, कधी घोरड्या डोंगरावर जाता, कधी भंडाऱ्या डोंगरावर जाता. आणि खरं सांगू का मालक तुम्हाला, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवण करत नाही तुम्हाला माहीत आहे ना. बरेचसे कीर्तनकार काही काही भावनेच्या भरात असं म्हणून जातात की तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती. आता सांगणाराही हजर नव्हता, ऐकणारेही लोक नव्हते, मग कोणत्या बेसवर सांगतात काही कळत नाही. तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती. भांडकुदळ या शब्दाचं वर्णन करत असताना धुंदुलीचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. किती गोड श्लोक आहे महाराज सांगतात. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भवा लोकवार्ता रता कृरा प्रायशो बहुजल्पिका. जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला भांडकुदळ म्हणतात. जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला भांडकुदळ म्हणतात. बसणाऱ्या सगळ्या मायांना प्रश्न आहे, मी पुरुषांना हा प्रश्न का विचारला नाही मायांनो, कारण की पुरुष भांडकुदळ नसतात, बया भांडकुदळ असतात. जी माय माऊली
नवरा जेवेपर्यंत जेवत नाही ती मायमाऊली कशी भांडकुदळ असू शकते मलाही माहित आहे. मी थोर मोठ्यांच्या मुखातून ऐकलं की तुकोबराची पत्नी भांडकुदळ होती, असे प्रमाण सुद्धा आहे. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे. पण ऐका ना दादा, भांडण करत होती पण भांडण पांडुरंगासोबत करत होती. तुकोबऱ्यावर तिचा अत्यंत प्रेम होतो. तुकोबराय जेवल्याशिवाय जी मायमाऊली जेवत नव्हती ती मायमाऊली कशी भांडकुदळ असेल. तुकोबराय सांगतात, ए आवले, प्रेमानावली म्हणायचे, ए आवले, ए अगं ऐक ना, मी भजनाला जात असताना असं ठरून नाही जात ग, आज भामचंद्र डोंगरावर जायचं, भंडाऱ्या डोंगरावर जायचं, घोरड्या डोंगरावर जायचं, माझे पाय मला जिकडे घेऊन जातात ना ग, मी तिकडे जातो. मग मालक मी ओळखायचं कसं? मी तुकोबरायचा अधिकार सांगतोय तुम्हाला. काय सांगतोय? तुकोबरायचा अधिकार. मी ओळखायचं कसं तुम्ही कोणत्या डोंगरावर गेले असेल? तुकोबराय सांगतात, आवले ऐक ना, मी ज्या रस्त्याने गेलो असेल त्या रस्त्याची माती उचलायची ग आणि कानाला लावायची. त्या मातीमधून जर श्री विठ्ठल श्री विठ्ठल धुनी आला ना असं समजून चालायचं मी त्या रस्त्याने गेलो असेल. माय बाप कीर्तन ऐकताय हो तुम्ही, अनेक महाराज लोक गिळून घेतले हो तुम्ही लोकांनी, खाल्ले नाही नुसते गिळून घेतले महाराज, बरोबर आहे का नाही? कितीकच प्रवचन ऐकले असतील आणि किती कीर्तन ऐकले असतील, कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा आपले थोबड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही महाराज. ज्या जगद्गुरु तुकोबरायचे पाय ज्या निर्जीव जमिनीला लागतात ती जमीन जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल त्या तुकोबरायचं काय वर्णन करायचं महाराज. आणि ते तुकोबराय तुम्हाला आणि मला उपदेश करतात, मानवी देहाला जन्माला आलेला प्रत्येक माणूस, मानवी देहाला आलेला प्रत्येक व्यक्ती, त्या व्यक्तीचा प्रयत्न फक्त हा सुखप्राप्ती व दुःखनिवृत्तीसाठी जे महाराज. जगात असा माणूसच सापडणार नाही तुम्हाला की तो दुःखासाठी प्रयत्न करतोय, अजिबात नाहीये. सर्वांचे प्रयत्न सुखासाठी, महाराजांचं प्रमाण किती गोड आहे ऐका. हा सर्व सुखाची आशा जन्म गेला, खरं सांगाय कशासाठी चालू आहे? दुःखासाठी का सुखासाठी? हो सुखासाठी म्हणण्यापेक्षा पैशासाठी चालले ना. कशासाठी चालले? पैशासाठी. पण एक तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य सांगू का महाराज, ज्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे ते भेटत नाही, अन्न कोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. खरं सांगा आता तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, पावसाची गरज आहे का होतं तुम्हाला? मला अजिबात नाही हो, पण तो बावळा आल्याशिवाय राहणार नाही. देवाचं गणितच सेम आहे महाराज, जी गोष्ट पाहिजे ती भेटत नाही, नकोय ती भेटल्याशिवाय राहत नाही. ऐक सांगू का, आणि प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या मनासारखी माणसाला भेटली असती तर देवाची किंमत नसती राहिली महाराजाच्या घरामध्ये. प्रत्येक गोष्ट माणसाच्या मनासारखी कशी भेटेल? जे पाहिजे ते कधी भेटू शकत नाही आणि नको ते भेटल्याशिवाय राहत नाहीये. आता पावसाची गरज नाही, तो बिचारा आल्याशिवाय राहणार नाही. आता सोयाबीन तोंडाशी आलेली आहे, कपाशी तोंडाशी आलेली आहे, आणि तो बिचारा घाण केल्याशिवाय राहणार नाही. मगाशी तनपुरी दादांना मी विषय केला, या सगळ्यात महाराजा कांदा साधू कसा असतो, या कांदा संत कसा असतो माहिती का? तो सर्व जगाच्या आगात सोसतो तरी तो कधीच कोणाविषयी बोलत नाही. मी तर खरं सांगू का महाराज, माझ्या शेतकऱ्यांसारखं अंतकरण या विश्वाच्या पाठीवर कोणाचंच नसेल महाराज, खरं सांगतो तुम्हाला. दोन चार दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यात एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो महाराज, मी थोडं विकू द्यायला फक्त. कीर्तनाला गेलो असताना एका माणसाच्या तिथं असंच त्या परिसरामध्ये फक्त 2-4 किलोमीटरमध्ये ढगफुटीसारखा कार्यक्रम झालेला होता. इतका पाऊस पडला, 20 एकर सोयाबीन होती दादा, त्याची किती सोयाबीन होती? 20 एकर. त्या सोयाबीनमध्ये कमरा इतकाल पाणी होतं. मी आपल्या रस्त्याने जात असताना त्यांना म्हटलं, का हो दादा
स्वतःच्या लेकरापेक्षा तुम्ही पीक वागवलो, काय शेतकऱ्याचं अंतकरण असतं महाराज? एखाद्या साधूचं अंतकरण शेतकऱ्यापेक्षा, साधूचं सुद्धा कमी पडेल एवढं गोड अंतकरण शेतकऱ्यांचं, लक्ष देऊन ऐका. मी त्यांना म्हणलं काहो एवढं लहान लेकरासारखं तुम्ही 4 महिने या पिकाला जपलंय आणि सोयाबीनमध्ये इतकाला पाणी झालं, आता कसं करायचं? त्यानं जे उत्तर दिलं ना महाराज, ते माझ्या अंतकरणाला खूप भावलं. तो मला म्हणे महाराज जाऊ द्या नो, एवढ्या वर्षी नाही सोयाबीन झाली तर काय काळजी करायचं का मी? अहो म्हणलं किती खर्च केला? चालतच असतं म्हणे महाराज, खर्च आमच्या पाचीला पुजलेलाच आहे. काय म्हणलं तो? खर्च, दुष्काळ, भाव हा आमच्या पाचीला पुजलेलाच आहे. आपण म्हणलं ही सगळी सोयाबीन जळाली ना, तो माणूस काय म्हणला मला म्हणे माहित महाराज, जाऊ द्या म्हणे महाराज, ह्या वर्षी दिवाळी साधी साजरी करू, या वर्षी लेकराला नाही कपडे घेता येणार, नाही कर्ज नील होणार, पण सांगू म्हणे महाराज, नाही मला सोयाबीन झाली तर कमीत कमी जनावरांना खायला भुसतं होईल म्हणे महाराज. एवढे विचार फक्त या देशामध्ये शेतकऱ्याचेच असू शकतात. कसं जगतात बिचारे, बाबा 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 बाबा, अवघड आहे. लक्ष देऊन ऐका, हवं ते भेटत नाही महाराज, गरज नाही आता पावसाची, तो आल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी सांगत असतो, जी गोष्ट माणसाला पाहिजे ती कधीच भेटत नाही. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरग होतं, ते नेहमी मला फोन केलं की विचारायचं, पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचं काय रे गण्या? मी अशा मुली सोबत लग्न करील ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको तालुक्यात नसली पाहिजे. तुला चांगली इच्छा आहे, देवानं तुझी इच्छा पूर्ण करावं. नेमकं गण्याचं लग्न ठरलं. गण्याने फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय आणि तुम्ही मंगलाष्टक म्हणल्याशिवाय मी पुरीच्या गळ्यात वर मला घालणार नाही. मी खरं सांगू का? नारदाच्या गादीहून सांगतो किशोर दादा, एका येड्यानं माझी मंगलाष्टक टाकलेली युट्यूबला. लोक लय फोन करतात मला, कीर्तनाला ना काही मंगलाष्टक म्हणाल घ्या, पाहिजे तेवढं मानधन घ्या. आणि मी खरंच कधीच कोणाच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणायला जात नाही बरं पारे गुरुजी, खरं सांगतो. याचं कारण असं आहे, मी ज्यांच्या ज्यांच्या लग्नामध्ये 4-4 मंगलाष्टक म्हणल्या ना सुनील, त्यांचं फक्त 4 महिने टिकलं रे, अवघड झालं मला. त्याच्यामुळे मला भीती वाटते की आपण मंगलाष्टक म्हणावं दोन, आणि याचं जर 2 महिन्यात इचकलं तर करावं कसं? त्याच्यामुळे मी धाडस करत नाही. तो म्हणे दादा तुम्ही मंगलाष्टक म्हणल्याशिवाय मी पोरीच्या गळ्यामध्ये वर मला घालणार नाही. म्हणलं काळजी करू नको, सकाळचं वर्ष श्राद्ध होतं नगरच्या जवळ, मी कीर्तन करून संध्याकाळी बरोबर 7:45 पोहोचलो आणि मी जाण आणि शेवटची मंगलाष्टक सुरू झाली. आली लग्न घटी समीप नवरा. मी म्हणे बामनाल, म्हणलं तूच म्हण, मी फक्त शेवटचं म्हणलं, दैव लग्न मृदम दैव तारा ब्रह्मचंद्र बलम दैव विद्या ब्रह्मचंद्र बलम दैव लक्ष्मी वदे दैव मनसा सर्व झालं. आणि मग आता गावचाच महाराज म्हणल्यानंतर महाराजाला 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 महाराजाला, मग कोणी फोटो घेतोय, कोणी बडबड करतंय, कोणी गप्पा मारतंय. मी 20 मिनिटानं स्टेजवर गेलो. डिसेंबर जानेवारीचे दिवस होते, खूप कडाडीची थंडी पडली, लोक अंगावर घेऊन आले होते. मी गण्याकडे गेलो, गण्याच्या हातात हात द्याला, खोटं सांगत नाही हो, मी कीर्तनातून सांगतो तुम्हाला. आणि मी गण्याच्या बायकोकडे बघितलं ना, मला हिवाळ्यात घाम आला हो दादा माझ्या अंगाला, हिवाळ्यात असलं काळं डांबर टाकलं देवाने त्याच्या नशिबात की काला मीन्स काला. मी म्हणलं गणे हे कसं रे? म्हणे असंच हो म्हणे, देवाचं गणित, देवाचं गणित असते, जे पाहिजे ते भेटतच नाहीये. बहुतांशी ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्या लोकांकडे शारीरिक सुख नाहीये महाराज. काही काही श्रीमंत माणसाच्या घरी जेवण्याचा प्रसंग येतो आम्हाला, जेवायला बसल्यानंतर आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ असतात, एका वाटीत एकदा हात घातला त्या वाटीचा नंबर नाही लागत परत. एवढं सुंदर जेवण असतं, तोच घराचा मालक आमच्या सोबत जेवायला असतो, त्याच्या ताटात 2 पदार्थ, मुगाची डाळ, तिला मीठ नसतं, ज्वारीची भाकर नुसतं टुळ 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 टुळ, गुलाबजामकडे पाहिल, बासुंदीकडे पाहिल. आपण म्हणू साहेब घ्या ना, ते म्हणतो छे छे जमत नाही, देव म्हणी फक्त गोळ्याच खाय. जेवण करायचं, 4-4 कारखान्याचा चेअरमन करतो देव एखाद्या माणसाला, चेअरमन लगे मरेपर्यंत चेअरमन असतात काही काही लोक. पण चहा पाहिली तरी शुगर वाढते, देव म्हणे फक्त खुर्चीवर बसायचं, साखर खायची, देवाचं गणितच असे, जे पाहिजे ते भेटत नाही आणि नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. नकोय त्याचं नाव दुःख, त्यानं कोणालाच सोडलं नाही. महाराज सांगतात जो देखे सो Oh,
दुखिया प्रजा दुखिया दुखिया दिन बैरागी। नाही ना दादा, तुम्हाला असं वाटतं का महाराष्ट्रातले राजे सुखी आहे? अजिबात नाही, ते तो खूप दुःखी आहे महाराज। कधी कोणता दिवस कसा येईल काही सांगता येत नाही, म्हणून राजे दुःखी आहे। मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा काय सुखी राहणार आहे महाराज? एवढा मोठा मेळावा झाला, दसरा मेळावा झाला ना 2-3 दिवसापूर्वी, काल परवा झालाय, कोणी 2 लाख लोक जमवले, कोणी 1 लाख लोक जमवले, पण त्याच्यातून आम्हाला काय भेटलं? प्रत्येक दोघांनी आम्हाला सांगावं, शेतकऱ्यांसाठी काय भेटलं? यानं त्याची ठोकली आणि त्यानं याची ठोकली, याच्या पलीकडे आपल्याला काय भेटलं महाराज महाराष्ट्राला? अजिबात नाही। अरे आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे, तुम्हाला निवडून दिलेलं आहे, आमच्या सोयाबीनमध्ये पाणी याचाही विचार कधीतरी करत जा ना महाराज। लोक म्हणतात तुम्हाला काय करायचं? हा, संविधानाने मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, मी या देशाचा नागरिक आहे, मी या देशाचा कोण आहे? नागरिक आहे, मतदान केलेलं आहे। मी खरं सांगू का महाराज, ज्या दिवशी राज आश्रय साधू आश्रयला भेटल ना महाराज, त्या दिवशी निश्चित या देशाचं वैभव काहीतरी आगळं आणि वेगळं राहील। विठ्ठल विठ्ठल सर्व लोक दुःखी, ते दुःख घालवण्यासाठी सुखी राम के दास, सुखी राम के दास। या विश्वामध्ये सुखी जर कोण असेल तर जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा। त्यांचे जे दास हे समर्थ रामदास स्वामी सांगतात, जगी सर्व सुखी असा कोणी आहे, विचारी मनात तुझी शोधून पाहे। काही काही लोकांची अशी मानसिकता आहे की पैशाने माणूस सुखी होतो, अजिबात नाही मग दादा। पैशानं जर माणसं सुखी असते तर या देशातले मोठे मोठे लोक ईडीमुळे दुःखी झालेच नसते महाराज, अजिबात नाही। ज्याच्याकडे पैसा नाही तोही दुःखीचे, ज्याच्याकडे पैसा आहे तो सुद्धा दुःखीचे, ज्याचं लग्न नाही झालं ते लग्न होत नाही म्हणून दुःखी आहे, काही काहीचं झालं म्हणून ते परेशान आहे, काही काहीला लेकरं होत नाही म्हणून दुःखी, आणि काही काहीचे लेकरं त्यांना सांभाळत नाही म्हणून दुःखी। जगात असं सुखी कोण आहे असं वाटतंय? लोक भेटले की लोकांचा चेहऱ्याचा भाव, लोकांच्या घरं, लोकांच्या बिल्डिंगी पाहिले की माणसाला वाटतो किती सुंदर घर आहे, किती लोक सुखी असतील, पण आतून काय तेलमुंग्या चावतात हे आपल्याला कळत नाही महाराज। सुख समाधान ही गोष्ट पैशानं जर भेटली असती ना महाराज, तर ज्या देशाचं नाव भरत, भारत ज्या भरतामुळे पडलंय, त्या भरतानं सगळ्या गोष्टीचा त्याग करून जंगलाचा स्वीकार केलाच नसता महाराज। सांगतात 18 भार वनस्पती फळे फुले ओळते, ज्या घरी कुलसिया राजराणी वसंपती, हे सुख सांडुनिया काय सया योग सेविते। ज्या भारतात त्या भरतामुळं या देशाचं नाव भारत पडलंय, त्या भरतानं सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून जंगलामध्ये जाऊन देवाचं चिंतन केलं। याचं कारण खरा जर आनंद कशामध्ये असेल? काळ सारा वचन काळ
तुळशीच्या. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही संत महात्मे जन्माला आले, जेवढे काही संत महानुभाव जन्माला आले, त्यांनी फक्त तुम्हाला एकच काम केलंय, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकव्यथा जन्माच्या. काही लोक असा आरोप घेतील, महाराज आम्ही जागे नाही आहात का? खरं सांगा, या कोळशी कुटुंबियांनी एवढं सुंदर नियोजन केलं. वॉटरप्रूफ मंडप आहे सर्वांना, पिण्यासाठी आरोचं पाणी आहे, एवढी सुंदर माईक सिस्टीम लावली, एवढे सुंदर विद्यार्थी गायक महाराज मंडळी आहे. महाराष्ट्रामध्ये एक नंबर फेमस असणारं चॅनल, यूट्यूब चॅनल म्हणजे जिव्हाळा चॅनल, त्यांना सुद्धा पुण्याहून बोलवून घेतलंय, मला सुद्धा एवढ्या लांबून बोलवून घेतलं. एवढं जे नियोजन केलं हे तुम्ही विचारानेच केलं का विचारांनी केलं? विचारानेच केलं ना महाराज. 4 महिन्यापूर्वीपासून ही तयारी चालू असेल, काय जेवायला बोलवायचं, कोणाकोणाला बोलवायचं, मग सगळ्या गोष्टीविषयी जागृती. पाऊस चालू झाला म्हणून सोयाबीन कशी काढायची, तिला झाकायची कशी, ताडपत्री वगैरे सगळ्या गोष्टीची तयारी करता का नाही तुम्ही? मग सगळ्या गोष्टीची तयारी तुम्ही लोक करताना मग आपल्या जीवनाचा यथार्थ विचार जीवनामध्ये का करू नये माणसाने? कोहम कथम इदम जातं, मी कोणायसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. आणि असे जे विसरलेले लोक आहे ना, त्या साधकाला साधू संतांनी जागं केलं. किती गोड प्रमाणे महाराज सांगतो, हा मज निरंतर साजरा केला महाराज नवरात्रोत्सव लोकांनी. अशी गल्ली नाही, असं गाव नाही की तिथे नवरात्रोत्सव साजरा नाही केला. जे बिचारे एकादशी धरत नाही त्यांनी नवरात्र धरली होती. जे बिचारे वर्षभर दारू पितात, वर्षभर तालुक्यातला एक धाबा ठेवत नाही, त्या काही काही महाशयांनी 9 दिवस चप्पल घातली नाही हो. खरं सांगा, जे वर्षभर धाब्यावर चढतं त्यांना चप्पल काय नाही, ते भोंगळं बी फिरलं तर फायदा काय महाराज? काहीच नाही. कहा गए थे तो कहा नहीं और क्या लाया तो कुछ नहीं, लक्ष देऊन ऐका ना. अरे तुम्ही आज एवढ्या समाजाचे, एवढ्या आजूबाजूचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक एका मंडपाखाली आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायनी केलेलं आहे महाराज. एक सांगू का तुम्हाला, स्पष्ट शब्दात सांगतो महाराज, साधू हा जाती तुम्ही आम्ही ठेवलाय महाराज. आपण शिर्डीला दर्शनाला जातो, कोणी साईबाबाची जात पाहिली का? नाही. अनेक धर्माच्यावर मुस्लिम लोक सुद्धा साईबाबाच्या दर्शनाला येतात, विदेशातून लोक येतात, फॉरेनर येतात, अनेक राज्यातून लोक येतात. साधू हा जातीच्या पलीकडे असतो. जात राजकारण्यांना मतदानासाठी लागत असते, साधूला जात लागतच नाही महाराज. ज्ञानोबराय जर ब्राह्मण म्हणावं तर काही पसायदान फक्त ब्राह्मणासाठी लिहिलं काय ज्ञानोबरायने? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरखी. जगद्गुरु तुकोबरायचा गाथा, तुकोबराय कुणबी होते, मराठा होते, मग काय मराठ्यासाठीच गाथा आहे का? कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. साधूचं ज्ञान हे सर्वांगीण असत. साधू अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. म्हणून साधू संतांचे प्रयत्न तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठीच असतात. मग तुकोबराय सांगतात, मानवी देहाला आल्यानंतर तुम्ही अनेक प्रकारचा विचार करतात, तर हा नरदेह मिळाला कशासाठी?
इथं येऊन करायचं काय, याची जोडी जीवनामध्ये करा अभंगाचं पहिलं चरण. ऐशी जोडी चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो महाराज. आणि चिंता करत जाऊ नये. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकाने. त्यामुळं दात आल्यानंतर जेवणाची व्यवस्था होणारच आहे. संसाराची काळजी करता कशाला, संसाराचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दोनच लेकर आहे. कुत्र्याला एका एका टायमाला 40-40 पिले होतात. किती होतात? त्याच्याकडे आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, रॅशन कार्ड नाही, दारिद्र्यशेचं कार्ड नाहीये. त्याला मोदी साहेबाचे 2000 रुपये सुद्धा येत नाही वर्षाला, महिन्याला. त्याला 2 रुपये किलो गहू नाही, 3 रुपये किलो तांदूळ नाही, रवा नाही, साखर नाही, काहीच नाही. तरी सुद्धा कुत्र जर 40-40 पिल्याचं संगोपन करत असेल तर तुम्ही तुमच्या 2 शांबड्या पोराला इंजिनियर डॉक्टर करता नवल काय? तुमच्याकडे जागा आहे, घर आहे, तुम्ही श्रीमंत असून दारिद्र्यशेच्या कार्डाखाली आहे. जेवढे श्रीमंत लोक आहेत तेवढे खूप योजनांचा लाभ घेतात महाराज. दारिद्रो यश असंतुष्टो. खरे भिकारी हे जे सगळं असून सुद्धा त्यांनाच खावं वाटतं, मग भिकारी नाही तर काय? त्यांचे तोंड म्हणजे पोस्टाची पेटी, किती टाका पोटच भरत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? संसाराची काळजी करू नका. संसार करत असताना आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे पाहून जगा, म्हणजे संसार आनंदात होईल. वा वा. संसार करत असताना आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे पाहून चला. तुम्ही कीर्तनाला स्विफ्ट घेऊन आलेले ना, तर स्विफ्टवाल्या माणसानं फक्त टू व्हीलरवाल्याकडे बघायचं. अरे आपल्याला तर पावसाचं संरक्षण आहे, काही ताण नाही. हे बिचार टू व्हीलरवर आलं आपण खूप आनंदी आहे, पण स्विफ्टवाल्यानं फॉर्च्युनरवाल्याकडे बघायचं नाही. आणि त्यानं जर पाहिलं तर मग घाम आल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्यासारख्या लोकांनी जर अंबानीचा विचार केला, कसं जमलो? त्याची बायको एका टायमाला 3 लाखाचा चहा पिती. काय त्याच्या आत माहीत नाही, पण पिती म्हणतात ना लोक. 350 कोटी रुपयाचा तिचा मोबाईल आहे. आपल्या बाया एकाच पत्तीत 4 वेळा चहा उकळतात, एवढ्या धार्मिक या. त्यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. आपण आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहून जगायचं, आणि परमार्थात आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहायचं. त्यावेळेस परमार्थ योग्य होतो.
अरे आपण महाराज काहीच करत नाही, हा मनुष्य दररोज ज्ञानोबराय तुकोबरायची वारी करतो, आपणही त्याचा आदर्श घेतला पाहिजे. हा दररोज दोन टाईम हरिपाठ करतो आम्ही, एक टाईम तरी केला पाहिजे. हा आदर्श ठेवा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात 80 जोडी करा जीवनामध्ये, असं काहीतरी प्रयत्न करा, अशी काहीतरी जोडी करा की जेने चुके फेरा. रामकंठी धरा. रामकंठी धरा म्हणजे काय धरा? प्रभू रामचंद्राच्या फोटोला दोरी बांधवायची, गळ्यात गुतवायची, अजिबात नाही. तुकोबरांनी शब्द रामाचा का वापरला? तुकोबरा असंही म्हणता येत होतो, 80 जोडी करा आणि खंडोबा कंठी धरा मसोबा. नाही 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 नाही, सेंदरी येंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान. माणसाने परमार्थ करत असताना देवता सुद्धा योग्य निवडली पाहिजेत महाराज. ज्या देवतांना खायला भेटत नाही त्याच्याकडे जर तुम्ही खायला काही मागत असाल ती तुमच्या पोटाची थळगी भरू शकत. मागायचंच असेल तर जगाच्या मालकाला मागा, ज्याने हे विश्व निर्मी केले, ज्याने हे विश्व निर्माण केलंय त्या विश्व मालकाच्या दारामध्ये जा. निश्चित तुमच्या संसार रूपी नौका पैल तिरालेल्या शहराने कधीतरी जा ना त्याच्याकडे आणि त्याला म्हणा नाव किनारे लगा प्रभू जी. हे देवा माझी ही जी नाव आहे की तू एकदा काय कर कडेला लाव. आणि अशी जर तुम्ही त्याला विनंती केली तर निश्चित जगाचा मला तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. 80 जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या नाशिवंत आहे, त्या दुःखाला कारणीभूत आहे अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत माणसाच्या जीवनात दुःख कशामुळे होतं माहितीये का? महाराजांचं प्रमाण आहे, माया विघ्ने भ्रमला खरे. हे माझं आहे, हे माझं आहे, माझं माझं म्हणलं की दुःख तयारच होतं महाराज. आणि जीवनामध्ये काही तुमचं नाहीये. सुनील दादा हा माईक सजीव आहे का निर्जीव रे दादा? हा माईक निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, जेवण संपलं, सुनील दादाने हा माईक इथंच ठेवला. हा 4 महिने इथं राहील याला काही घेतलेलं नाही, बरोबर आहे का नाही? पण हा माईक जर कीर्तन संपलं माझ्याकून पडला आणि माईकचं हे पुढचं तोंड फुटलं, खरं सांगा दुःख माईकाला होतं का सुनील दादाला होतो? कोणाला होतं? सुनील दादाने एक शहाणपणा केला की हा माईक माझा आहे. काय केलाय सुनील दादाने? या माईक विषयी काय ठेवलं? ममत्व ठेवलं की हा माईक कसा आहे? माझा आहे. मग माझं म्हणलं की दुःख आहेच ना महाराज.
तसं कोणीच या जगामध्ये. तुम्हाला वाटतो लोक प्रेम करतात, अजिबात नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अरे बायकोनं जर नवऱ्यावर प्रेम केलं असतं, नवऱ्यानं जर बायकोवर प्रेम केलं असतं, तर फाडकतीसाठी लोक कोर्टात गेलेच नसते हो महाराज. माणसं स्वतःवर सुद्धा प्रेम करत नाही, आणि स्वतःवर जर माणसानं प्रेम केलं असतं तर लोकांनी गळफास घेतलाच नसता महाराज, लोकांनी विष पिलंच नसतं, लोकांनी आत्महत्या केल्याच नसत्या. मायबापावर जर प्रेम केलं असतं तर वृद्धाश्रम जन्माला आले नसते महाराज. भावानं भावावर जर प्रेम केलं असतं तर कोर्टामध्ये इष्टटीसाठी भाऊ भाऊ भांडले नसते महाराज. या जगातलं जे दिसतंय तुम्हाला हे सगळं खोटं आहे. मी नेहमी सांगतो, राजा भरित्रीहरीची एक कथा सुंदर शास्त्रामध्ये सांगितलेली. त्या राजाच्या घरी काही साधू संत मंडळी आली. एवढं सुंदर आदरतिथ्य राजाने केलं, आणि ते आदरतिथ्य पाहिल्यानंतर साधू खुश झाले, खिशामधून पिशवीतून फळ काढलं आणि राजाच्या हातात दिलं. राजा, हे राजा, हे फळ खा, तू अमर होऊन जाशील. कोणतं फळ होतं? की जे फळ खाल्ल्यानंतर माणूस कधीच मरत नाही त्याला काय म्हणतात? अमर. कोणतं फळ होतं? अमर. राजानं ते फळ पाहिलं आणि राजा रडायला लागला. राजाला विचार करू लागला, हे जर फळ मी खाल्लं तर मी अमर होईल, पण अमर होऊन करू काय? माझं प्रेम माझ्या बायकोवर, माझ्या राणीवर आहे. कोणावर आहे? राणीवर आहे. आणि राणी जर माझ्या डोळ्यासमोर मिली तर मी जगू शकणार नाही. राजाने राणीला आवाज दिला, राणी साहेबा, ओ राणी साहेबा, इकडे या. हे बघ, साधूने मला अमर होण्याचं फळ दिलं ग, पण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. ऐक ना, तुझ्या समोर मी मेलेलं चालेल, पण माझ्या समोर तू मेलेली मला कधीच आवडणार नाही. हे फळ तू खा. बसणाऱ्या मायमावल्यांनो खरं सांगा, अमर होण्याचा फळ जर नवरा त्या बायकोला देत असेल, त्या नवऱ्याचं त्या बायकोवर किती प्रेम असेल महाराज, हे शब्दात मी वर्णन नाही करू शकत. ही प्रेमाची उंचाकशी स्थिती आहे. मग एवढा प्रेम जर राजा आपल्यावर करतो तर त्या राणीनं बी त्याच्यावर एवढंच प्रेम केलं पाहिजे. पण राणीचं प्रेम एका प्रधानजीवर होतं. कोणावर होतं? तीन प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी इधर आओ, महाराज ने मुझे अमर होने का फल दिया है, लेकिन मैं आपसे बहुत प्यार करती हूँ, मैं आपके बिना जी नहीं सकती. ये फल आप खाओ, आप अमर हो जाओ. आप मेरे सामने मरोगे तो मैं नहीं जी सकती, लेकिन आपके सामने मैं मरूंगी तो चलेगा. मी तुझ्या समोर मेलो तो चालेल, पण तू माझ्या समोर मेलेलं चालणार नाही. आता जगाची राणी, देशाची राणी, दिसायला अप्सरेपेक्षा सुंदर, ती जर प्रधानजीवर प्रेम करत असेल तर त्या प्रधानजीने तिच्या सोबत एकनिष्ठ राहायचं. पण आता घोड्याची सेवा करणारा माणूस त्याची बुद्धीच केवढी असेल महाराज. माझ्यासोबत एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो तो. एक दिवस मला म्हणे, महाराज काय तुमच्या सोबत फिरायचं? उठलं की गाडीत, उठलं की गाडीत, काही लाईफ नाही, काही नाही म्हणे महाराज, पुरत नाही मला. म्हणलं काही पेमेंट वाढवून पाहिजेत का? तो म्हणे, महाराज पेमेंट तर मनासारखं आहे पण कंटाळा माझा जीव. मग मी त्याला एक पर्याय दिला, म्हणलं हे बघ, मलाही माहिती तुला रात्रंदिवस गाडी चालावं लागते, तू असं कर ना, आपण 15-15 दिवसाचा ड्रायव्हर ठेवू. काय करू? 15-15 दिवसाचा ड्रायव्हर ठेवू. तू आलं की याने यायचं, यानं आलं की तू यायचं, म्हणजे 2 दिवस तुलाही आराम होईल, कुटुंबात राहता येईल, लेकरा बाळाला बोलता येईल. आणि मी तुला 15 दिवसाचे 15,000 रुपये देतो. किती देतो? तनपुरीत आता किती? 15,000. आणि लोक प्रेमानं जर तुला मी सांगितलं कोणाला, तर 15 कीर्तनातून तुला 10 कीर्तनात लोक पैसे देणार, म्हणजे देणार. मग 15 दिवसाचे तुला किती पडतात? 21-25 हजार रुपये पडतात. तब्येतही चांगली राहील आणि कुटुंबालाही वेळ देता येईल, शेतीही बघता येईल. पण तो ड्रायव्हरच आहे ना. तो म्हणे, महाराज मला 15 दिवसाचे 15,000 पुरत नाही, तुम्ही मला 1 महिन्याची 21 द्या, पण 15 दिवसाचे 15 पुरत नाही. म्हणलं तुझ्यासारखे ड्रायव्हर आहे म्हणून आमचं बरं आहे. खरं सांगतो ना, म्हणजे याचं कारण अभ्यास कमीचे नो. 15 दिवसाचे 15 नको म्हणतो, हा येडा आणि 1 महिन्याचे 20 म्हणतो, म्हणजे किती, कोणत्या शाळेत शिकला हा याला बुद्धी. म्हणलं चांगलं आहे, थांबा. आता तो घोड्याची सेवा करणारा माणूस त्याची काय बुद्धी असेल महाराज. राणी त्याच्यावर प्रेम करत होती आणि तो एका भांडे घासणारीवालीवर प्रेम करत होता. त्या भांडे घासणारीवाली त्यानं बोलवलं, ए जरा राणी साहेबाने मुझे फल दिया, मैं अमर हो सकता हूं लेकिन मैं आपसे बहुत प्यार करतो, ए फल आप खाओ. त्या भांडे घासणारीवालीने ते फळ घेतलं आणि ती रडायला लागली. ती विचार करू लागली, ठीक आहे, प्रधानजीचं माझ्यावर प्रेम आहे, हे फळ मी खाल्लं तर मी अमर होईल, पण अमर होऊन करू काय? मला जीवनभर लोकांचे भांडेच घासावं लागल, मला जीवनभर लोकांचे धुणं भांडेच करावं लागल. ती भांडे घासणारी दासी विचार करू लागली, हे जर फळ माझ्या राजाने खाल्लं तर माझा राजा अमर होईल. काय म्हणली ती? माझा राजा अमर होईल आणि या देशाचं कल्याण करेल. ज्यावेळेस फळ फिरून राजाकडे आलं त्यावेळेस राजाला धक्का बसला, अरे फळ तर मी माझ्या अर्धांगिनीला दिलं होतं, दासीकडं फळ आलं कसं? राणी साहेबाला बोलवलं, राणी साहेबा,
इकडे या, मी तुम्हाला अमर होण्याचं फळ दिलं होतं, ते फळ कुठं केलं? राणी साहेबांनी हात जोडले, मला खरं सांगू तुम्हाला, राग नका येऊ, तुम्ही मनातलं बोलते, लग्न झाल्यापासून तुम्ही मला एक टक्काही आवडत नाही. ज्या माणसाने अमर होण्याचं फळ आपल्या बायकोला दिलं, ती बायको जर राजाच्या तोंडावर म्हणत असेल मी तुमच्यावर एक टक्काही प्रेम करत नाही, संसारातला किती मोठा धक्का असेल महाराज त्या राजाला. पण राणी साहेब म्हणली, तुमच्याकडे हे फळ आलं कसं? त्यावेळेस राणी साहेबांनी हे फळ प्रधान जीला दिलं होतं. प्रधान जी, राजा माझ्यावर एवढं प्रेम करत असताना मी माझ्या प्रेमासाठी तुम्हाला हे फळ दिलं. प्रधानजीने सांगितलं, राणी साहेब तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, पण खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही मला एक टक्काही आवडत नाही म्हणे. संसाराचं गणितच असं आहे महाराज, आपल्याला वाटतं लोक आपल्यावर प्रेम करतात. नाथबाबाचे शब्द कसे वाया जातील, नाथबाबा सांगतात, हा बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, विश्लेषण मला कीर्तनात करायची गरज नाही. म्हणून नाशिवंतादी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची फळ, ज्याचं बीजारोपण दुःख खातून झालं त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. अरे तुम्ही कपाशी लावली तर तिला सीताफळ येणारच नाही कपाशीला, कपाशीची येईल ना महाराज. सोयाबीन लावल्यानंतर गहू येणारच नाही सोयाबीनला, सोयाबीनच येईल. या संसाराचं बीजारोपण दुःख खातून झालेलं आहे, त्याला सुखाची फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये दोन ओव्या खर्च करतात, किती गोड ओव्या पहा, बा दुखाचे केने सुटले जे मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीची घडले हाट वेळे येणे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. मग संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे. मग महाराज खोटा असून खरा का वाटतो याचं कारण सांगतो. नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळं संसार खरा वाटतो. अजून ज्ञानोबरायची ओवी ऐका, विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड उजीवाशी झाला. उदाहरण पटवून देतो तुम्हाला लक्ष देऊन ऐका. एखाद्या माणसाकडे 10-12 म्हशी असल, म्हशी चारण्यासाठी शेतात गेला, सगळे बागायतदार आहे शेजारी, थोडीफार जमीन आहे, तिथं म्हशी चारत असताना हातात काठी आहे, आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये, दुसऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून काय करतो माणूस? हल्या हो हा शब्द आहे ना सगळीकडे, का तुमच्याकडे दुसरं आहे? हल्या हो, दिवसभर म्हशीच्या मागं हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो, हल्या हो करतं. घरी येतं, म्हैस बीज बांधतं, दूध बीत काढतं, दूध डेरीला नेऊन देतं, घरी येतं, जेवण करतं आणि झोपतं. दिवसभर हल्या हो करणारा माणूस रात्री झोपीत बी हल्या हो करतो का नाही? याचं कारण काय? दिवसभर म्हशीचं चिंतन केल्यानंतर ती म्हैस झोपीत सोडत. हे अँड्रॉइड फोन आले ना, हे अँड्रॉइड फोन आल्यापासून रात्री झोपीत बी लोक असं करतात. हो ना महाराज, सवय झाली ना ती, रात्रभर दिवसभर बोटं घालायची सवय झाली, त्याच्यामुळे रात्री झोपीत पण असं करतात. याच्यापेक्षा सोपं करून सांगतो, पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी एसटीनं प्रवास करायचो. एका ठिकाणी माझं कीर्तन संपलं आणि मग रात्र खूप झाली, ते म्हणे दादा सकाळी 8 वाजता पहिली गाडी आहे, तुम्ही आराम करा. मी आपलं कपडे वगैरे काढले, लुंगी लावली आणि झोपण्यासाठी वर गेलो. त्या घरमालकाचं पोरगं तिथं त्या बाजीवर बसलेलं होतं, ती झोपलं नव्हतं. ते रात्री 12-1 च्या सुमारात असं करत होतं तनपुरी दादा.
मी विचार केला रात्रीचे 12 वाजले, हे कोणत्या देवाचं चिंतन करत असत, पण मी थकलो त्याच्यामुळे मी अंगावर घेतलं झोपून राहिलो. मी सकाळी 5 वाजता स्वच्छलयाला उठलो तरी त्याचा असाच दणका चालू होता. मग तर माझी श्रद्धा खूप वाढली, म्हणलं आपण महाराज असून 5 वाजता उठत नाही आणि रात्री 1 वाजेपासून 5 वाजे लोक देवाचं चिंतन करत होतं. मी त्याच्या वडिलाकडे गेलो, आंघोळ केली, पहिलं त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं, म्हणलं धन्य माता पिता तयाची, किती भाग्यवान पोराला जन्माला घातलंय दादा तुम्ही. रात्री 5 सकाळ रात्री 2 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होत. त्याचा बाप माझ्याकडे पाहून म्हणू लागला, माझं पोरग माझं छे तसल्या भानगडीत नाही, म्हणजे आपण जी करतो ही भानगड वाटली लोकांना, मग त्यांना का तमाशा करावं का काय? लोकांची प्रॉब्लेम मला काही कळत नाही महाराज. लोक म्हणजे आपण धोत्र घालतो आपल्या शेंड्या गंध पाहिलं लोकांना वाटतं हे येडे तुम्ही बावळे, अख्खा महाराष्ट्र पागल केलाय आम्ही, तुम्ही आम्हाला येडं कसं म्हणता? एका धोत्रावाले ना की सत्ता गमवली होती महाराज, अण्णा हजारे धोत्राची ताकद कमी नाहीये, आणि सगळे धोत्रावाले एकत्रित झाले तर काय करतील याचा विचार करा, पण आम्हाला वाटतं लेकरं खेळते खेळू द्या, खेळते खेळू द्या, तुम्ही तुमचं खेळत राहा, आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये, लक्ष देऊन ऐका. त्याचा बाप म्हणू लागला, महाराज माझं पोरग तसल्या भानगडीत नाही ते. म्हणलं मग रात्री 1 वाजेपासून सकाळी 5 वाजे लोक ते असं असं काय करत होतं? बापाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. बाप म्हणे, महाराज आता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं म्हणे. काय म्हणला बाप? आता 10-12 दिवस झाले ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं म्हणे महाराज, आणि जेव्हापासून पोरग सरपंचाच्या उमेदवारीला पडलंय तेव्हापासून झोपेत बी अस. अरे 10-12 दिवसचं ग्रामपंचायतचं इलेक्शन जर रात्री लोकांच्या पाया पडायला लावत असेल तुम्हाला, तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी खोटा वाटणं शक्य नाही, तो खराच वाटला पाहिजे. पण संसार खोटा आहे, मग संसारच जर खोटा आहे, फलकट तो संसार येथे सार, मग सार असणाऱ्या भगवंताला जीवनामध्ये आपलंस करा म्हणून महाराज सांगतात, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्व वाट विठोबा जीवनामध्ये केलं तर तुमच्यामध्ये काय ताकद येईल? तुका म्हणे काळा हाना तोंडावर येईन, भाता भरा हरी राम म्हणे. लक्ष देऊन ऐका ना दादा, एक सांगू तुम्हाला, काळाच्या तोंडामध्ये मारण्याची ताकद जर तुम्हाला कशापासून निर्माण होत असेल, ती फक्त आणि फक्त भगवंत चिंतनाने. जगा काळ खाये आम्ही माता दिला, मनुष्य सर्व गोष्टीवर विजय मिळू शकतो. लक्ष देऊन ऐका माझं, बस बस झालं, राहू द्या ठेवून बस. मनुष्य सर्व गोष्टीवर विजय मिळू शकतो, फक्त माणूस एका गोष्टीवर विजय मिळू शकत नाही, तिचं नाव आहे काळ, काळ आणि काळ. आणि एक सांगू का महाराज, आज 2022 मध्ये मोबाईल महाग झालेले, कपडे महाग झाले, गाड्या महाग झाल्या, डिझेल महाग झालं, सगळं महाग झालं. या कलियुगामध्ये 2022 मध्ये सगळ्यात जर स्वस्त काय असेल तर मरण झालेलं आहे महाराज. काय झालेलं आहे? मरण. मला परवा दिवशी एक माणूस बोलता बोलता बोलला म्हणे, महाराज एवढा प्रवास करावा लागतो तुम्हाला, जर 50-60 लाख रुपयाची गाडी घ्या ना चांगली, तिला 10-15 एअरबॅग असतील, थोडं संरक्षण तुम्हाला खूप चांगलं आहे. मी त्यांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं किती जरी लाखाची गाडी घेतली, सायरस मिस्त्रीची गाडी 1.5 कोटीची होती, मर्सडीज गाडी होती दादा, 15 एअरबॅग होत्या, एअरबॅग ओपन होऊन सुद्धा ती बिचारी वाचली नाही. मी खरं सांगू का, मरणासाठी गाडी लागतच नाही महाराज. एक, मरणासाठी डॉक्टर लागत नाही. दोन, आणि मरणासाठी पैसाही लागत नाही. आलं ना बाबा, मग डॉक्टर असो गाडी असो, अहो हेलिकॉप्टर मध्ये मरतात लोक,
काही लोक म्हणतात महाराज तुम्ही थोडा आराम करत जा, धावपळ नका करू. अहो संडास बाथरूम मध्ये काही काही लोक मारतात. मरण हे कोणाचं कधी केव्हा येईल काही सांगता येत नाहीये, म्हणून लक्ष देऊन ऐका. माझी विनंती, एकदम स्वस्त झालंय ते मरण, आणि मरण स्वस्त झालंय त्याच्यामुळे प्रत्येकानं देवाचं चिंतन करा. बरं, मी सर्वांना मा आई बापांना हात जोडतो, महाराज एक तास माझ्या देवासाठी देत चला. सगळं काही करा, व्यवसाय करा, राजकारण करा, धंदा करा, काय करायचं ते करा गड्याहो, पण एक तास माझ्या देवासाठी द्या. ते एका तासामध्ये तुमचा मोबाईल तुमच्याजवळ नसला पाहिजे, ते एका तासामध्ये तुमची बायको तुमच्या डोक्यामध्ये नसली पाहिजे, ते एका तासामध्ये तुमचं राजकारण नसलं पाहिजे, तुमचं जमीन नाही, जुमला नाही, काही नाही, ते एका तासामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करा. प्रत्येकाकडे ऑनड्रॉइड फोन आहे. कीर्तन संपल्यानंतर मी एक व्हिडिओ सांगतो, तो यूट्यूबवर डाउनलोड करा, घरी जाऊन पहा. 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे. या जगात सगळ्यात सुंदर जी गाडी आहे फोर्ड कंपनीची इंडियोर गाडी, लक्ष देऊन ऐका बरं, हे काही बगलातलं नाही सांगत, यूट्यूबवर सर्च करा. फोर्ड कंपनीचे मालक ते जपानचे, त्यांचा विचार करा. अनेक गाड्या असतील पण सर्वात मोठी गाडी म्हणून इंडियोरची, इंडियोर म्हणून आपण पाहतो तिला. त्या फोर्ड कंपनीचे मालक, एवढी त्यांच्याकडे संपत्ती की त्या संपत्तीचं वर्णन आपण हिशोबात करू शकत नाही. त्या दोघा नवरा बायकोने सगळ्या बिझनेसचा राजीनामा देऊन एका इस्कॉन टेम्पलच्या भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणीची त्या मंदिराची सेवा करतात. याच्यापुढे जाऊन सांगू का, जेवणसुद्धा घरचं घेत नाही, मंदिराचा प्रसाद घेऊन ते लोक जीवन जगतात. आता फोर्ड कंपनीचा मालक तो जर शेवटचा काळ भगवंताच्या चिंतनामध्ये घालत असेल तर तुमची चिबडेल सोयाबीन कुठं घेऊन बसली, 1.5-1.5-2 एकरवाली? कुठं तुमचा तो कळकटेल ऊस आणि कुठं ते 2 एकर कपाशी घेऊन बसले? आपण कुठंच काही लागत नाही. म्हणून माझी विनंती आहे, सर्व करा ना. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की सगळं सोडून जंगलात जा, पण एक तास माझ्या देवासाठी द्या. जिंदगी जबत करेगी फुरसत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी द्या. गेलेला पैसा कमवसाल हो, गेलेली सत्ता कमवसाल, गेलेली जमीन कमवसाल, पण लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना, म्हणून एवढा सुंदर नृत्य प्राप्त झालं संधीचं सोनं करा. नाहीच तुम्ही देवाचं चिंतन केलं, मग मी तर दररोज कीर्तनातून सांगतोय, देवाचं नाही चिंतन केलं आमचं काय जाणार, एका जनार्दनी आमचे कायवा जाईल, म्हणून एवढा सुंदर नृत्य तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. देवाचं चिंतन करा, आणि चिंतन केल्यानंतर फायदा काय आहे, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजाचा क्षीणतेची फळ. ज्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, ज्या मातेच्या वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमच्या वैकुंठवासी वेणूबाई बबनराव कोळशे या आईसाहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या सर्व कोळशे कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळाला. जाता जाता एक छोटीशी सूचना तुम्हा सर्व मंडळीला करील. जीवनामध्ये नाही काही जमलं गड्यानं तरी चालेल, पण आपल्या मायबापाची काळजी घ्या, मायबापाला जीव लावा, कारण एकदा गेल्यानंतर ती गोष्ट परत नाही भेटत. थोडं थांबा, 2 मिनिटं नंतर करा नियोजन तुमचं, थांबा. एकदा का जीवनामध्ये गेले नाही ह्या गोष्टी परत मिळत नाही, मी दररोज कीर्तनातून सांगतो. कीर्तन करून रात्री 4 वाजता जर घरी गेलं ना महाराज, दरवाज्यावर थाप टाकली, ए अगं दार उघड, बायको दार उघडते, तिच्या रूममध्ये तिने गुंजावून झोपून राहते, त्याच दारापुढं आपली आई झोपलेली असते. रात्री 4 वाजता सुद्धा जागे असणारी माय म्हणते, अरे भाऊ किती वेळ झाला तुला कीर्तनाला, एवढा वेळ असतो का? आणि रात्री 4 वाजता पहिला शब्द त्या आईच्या मुखातून येतो, बाळा तू जेवलास का? हे फक्त जगामध्ये तुमची मायच म्हणू शकते, बायको कधीच म्हणू शकत नाही. म्हणून गाथ्यामध्ये वर्णन सुद्धा बायकोचं नाही, जे आईचं जे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन बायकोचं नाही आहे, सकळ तीर्थाची आहे, दुरे जे का माता पितरे तया सेवीशी कीर शरीरे लोन की जे. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना पैसों से खाना मिल सकता है लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार.
रख रख त्यारा नात रायली समाजा साथी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी गडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार अगनवीची चादरी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी हो मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून येते दादा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन या काळोशी कुटुंबियांनी केलंय सुंदर कोळशी कुटुंबियांनी केलं नजर लागावं एवढा सुंदर जन या कुटुंबियांनी केलं द्यावे तेवढे धन्यवाद कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी ज्यामध्ये ज्यांनी असा गोड पखवाज वाजवला साथ ज्याला म्हणतात ती साथ ज्यांनी दिली अशी असणार आमच्या अनिलजी दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवावं ज्यांनी गोड असं गायन केलं एक संप्रदायाचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे शेळके दादा दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमचे पारे गुरुजी आपल्या भागाचं वैभव गुरुजी सुद्धा आहे दादांचं काय नाव आहे ऋषी दादा जोशी दादा ते ऋषी दादा ऋषी दादाच्या आईच्या मी माझा माता ठेवतो आणि सर्वात मोठे धन्यवाद द्यायचे हे आमच्या संप्रदायाचे छोटे छोटे मुलं महाराज खूप सुंदर आहे तुम्ही तुमच्या मुलांना इंजिनियर डॉक्टर कलेक्टर करू शकता आम्ही पोरांना पैसे नाही कमवायचं ज्ञान देऊ शकत पण जीवन कसं जगायचं निर्व्यसनी कसं राहायचं एक जर मुलगा याच्यातला निर्व्यसनी राहिला तर एक कुटुंब सुखी होतं आणि ते कुटुंब सुखी करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये फक्त वारकरी संप्रदाय करतो महाराज म्हणून त्यांच्याही मी माझा माता ठेवतो ज्यांच्यामुळे अख्खा महाराष्ट्र आपला कार्यक्रम ऐकत आहेत माझे परम मित्र आमच्या जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोलदादासुद्धा उपस्थित आहे दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो ज्यांची माईक शिष्टी म्हणली की कलाकाराला ताणच नाही असं असणारे एक आमच्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असा माणूसच नाही आहे असा वादक नाही असा गायक नाही असा कीर्तनकार नाही की आमच्या सुनील दादावर नाराज आहे महाराज अजिबात नाही खरं सांगतो तिकडं पाहायचं कामच राहत नाही महाराज नाही तर काही काही माईकवाले एवढे आडेला असतात ना अरार 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 ते नुसते बटणाला हात लावतात महाराजाचा मुळव्यात बाहेर येतो पण आवाज नाही देतो खरं सांगतो पण आम्हा सर्वच कीर्तनकार गायक वादक महाराज मंडळीवर मनापासून प्रेम करणार आमचे सुनील दादा दादासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा सर्वच वातावरण खूप सुंदर आहे ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला असे असणार आमच्यावर बंधुवत प्रेम करणारा आमचे कुटुंबातलं सदस्य म्हणले तरी काही वावगस होणार नाही आमचे तनपुरे दादा आमचे विनोद पाटील सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो वाणीला पूर्ण विराम देतो.